चंद्रपूर इथल्या शासकीय नर्सिंग कॉलेजमधल्या 12 विद्यार्थिनींना दूषित पाणी आणि अन्नामुळे विषबाधा झाल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात विद्यार्थिनींनी बाहेर काहीही खाल्लं नसल्याचा दावा केला. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या विद्यार्थिनींना बाहेर खाण्यामुळे विषबाधा झाल्याचं सांगून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे आणि त्यामुळेच रुग्णालयाची भिस्त प्रशिक्षणार्थी परिचारिकांवरती आहे. मात्र सध्या बाह्य रुग्ण विभाग आणि अतिदक्षता विभागातही बहुतांश वेळ या प्रशिक्षणार्थी परिचारिकांनीच व्यापले आहेत. या विद्यार्थिनींना रविवार सकाळपासून अतिसाराचा त्रास सुरू झाला आणि पाहता पाहता ही संख्या 30 गेली. दाखल झालेल्या 12 विद्यार्थिनींना तीव्र अतिसार झाल्याचं निदान झालं. दूषित पाणी आणि अन्न खाल्ल्यानं हा आजार होतो. जिल्हा सामान्य रुग्णालय या आधीसुद्धा अनेक वेळा रुग्णांची हेळसांड आणि सोयींच्या कमतरतांमुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी तर त्यांच्याच अधीन असलेल्या शासकीय नर्सिंग कॉलेजमधल्या विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानं रुग्णालय स्वतःच किती आजारी आहे हे सिद्ध झालंय. कुठल्या प्रकारचा नाश्ता केला होता तू? आगी तकलीफ किती वाजता केला होता? 7:30 आधी केलं होतं. तुझ्यासोबत कोण कोण होते? सर्व विद्यार्थिनी होती का? हो, माझ्या रूममेटनं पण केलं होतं. सर्व तुमच्याकडे नाश्ता कुठून आला होता माहिती का? आमच्या हॉस्टेलवरच केलं होतं. रोजचा नाश्ता आहे म्हणजे इथेच बनवतात की बाहेरून येते नाश्ता? इथेच बनवतो. आजच्या घडीला फक्त 12 विद्यार्थिनी माझ्या ICCU मध्ये भरती आहे. ते ॲक्च्युली प्रिकॉशन म्हणून भरती केलेलं आहे. त्यातली फक्त एकच विद्यार्थिनी, तिला गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणून, बाकीच्यांना फक्त डायरिया आहे. तर हा डायरिया आता हे पूर परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे 2 नळे नाही आलेले आणि त्याच्यामुळे पाण्यामुळे ते डायरिया झालेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.